नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय साम टीव्ही आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची अपडेट समोर येते. राजन साळवी यांच्या संदर्भातली रत्नागिरीमधून एक महत्वाची अपडेट आहे. आमदार राजन साळवी यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. तर राजन साळवी हे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार नाहीयेत अशी सुद्धा माहिती मिळते. तर राजन साळवी यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांची गर्दी सध्या जमलेली आहे. राजन साळवी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी हे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत. जवळपास 3 तासांहून अधिक काळ एसीबी कडून या ठिकाणी चौकशी सुरू आहे. साधारणतः 4 तासांपासून ही चौकशी सुरू आहे आणि सध्या राजन साळवी यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी झाली आहे. दरम्यान रत्नागिरीतले ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. तर साळवींवरच्या कारवाईनंतर उद्धव ठाकरे यांनी साळवींना फोन केल्याचं कळत आहे. फोनवरून उद्धव ठाकरे यांनी धीर दिल्याचं राजन साळवी यांनी सांगितलेलं आहे. तर माझ्या मुलावर आणि पत्नीवर गुन्हा दाखल झाला हे दुर्दैवी असल्याचंही राजन साळवी यावेळी म्हणाले. पत्नीवरती आणि माझ्या मोठ्या मुलावरती गुन्हा दाखल केला ही अक्षरशः खेदाची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे आणि निश्चितपणे भविष्यामध्ये याचे परिणाम ह्या सरकारला भोगावेच लागतील हे माझं मत या ठिकाणी आहे. हो, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सतत माझ्या पाठीशी उभे राहिलेलं आहे आणि हे जेव्हा समजल्यानंतर तातडीने मला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा मोबाईलद्वारे मला फोन आला आणि विचारपूस केली आणि बोले राजन तुझ्या पाठीची संपूर्ण शिवसेना संपूर्ण महाराष्ट्र आहे हे त्यांनी मला सांगितल्याचं मला अभिमान निश्चितपणे या ठिकाणी आहे. दरम्यान राजकीय चुडापोटी ही कारवाई होत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. केवळ ठाकरे गटाच्या नेत्यांवर कारवाई होते मात्र आरोप असलेल्या सत्ताधाऱ्यांवर कारवाई का होत नाही असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला. राजन साळवी हे शिवसेनेचे उपनेते आहेत, आमदार आहेत, अनेक वर्ष निष्ठेने राहिलेले आहेत. त्यांच्यावर दबाव येतोय. जर तुम्ही आला नाहीत आमच्या बरोबर तर तुमच्यावरती अशा प्रकारच्या धाडी घालू आणि तुम्हाला अटक करू. पण राजन साळवी म्हणाले मला अटक केली तरी चालेल पण मी शिवसेना सोडणार नाही. गव्हर्नमेंट यंत्रणा नेमक्या त्यांच्या स्वायत्तामध्ये किंवा त्यांच्या अधिकारामध्ये नक्की काम चालू आहे का असा आता लोकांना प्रश्न पडायला लागलाय. ते उपमुख्यमंत्री होतात, ते मंत्री महोदय होतात आणि मग जो इतका आवाज उठून बाजार उठवलेला असतो तो नेमका बसतो कसा याचा प्रश्न आजही नागरिकांना पडलेला आहे. आणि नेमक्या फक्त शिवसेनेत जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर ठामपणे उभे आहेत त्यांच्याच मागे बरोबर यंत्रणा आहेत. त्यात हे काही नवीनच राहिलेलंच नाही आहे. देशामध्ये सर्वत्र या गोष्टी रोज सुरू आहेत आणि जशा जशा निवडणुका जवळ येतील त्याचे तीव्रता वाढत जाणाऱ्याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे हे नवीन काही देशातल्या राजकारणाने गेल्या 4-5 वर्षात जे वळण घेतलेलं आहे हा लोकशाहीचा निच्चांक आहे. सर्वात जे खालच्या थरावर या गोष्टी देशात सुरू आहे आणि विशेषतः निवडणुकीच्या तोंडावर या गोष्टी याच्यापेक्षा अधिक वाढतील हे चित्र आहे. दरम्यान राजन साळवींचं हे प्रकरण नेमकं काय आपण पाहूयात. राजन साळवींच्या रत्नागिरीतील घरी एसीबीकडून झाडाझडती घेण्यात येते. त्या ठिकाणी साळवींकडे उत्पन्नापेक्षा 118% संपत्ती जास्त असल्याचा गुन्हा दाखल झालाय. तर ऑक्टोबर 2009 ते डिसेंबर 2022 दरम्यान साळवींच्या संपत्तीत अचानक वाढ झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आरोपी म्हणून राजन साळवी, त्यांच्या पत्नी अनुजा साळवी आणि मुलगा शुभम साळवींचं नाव घेण्यात आलं. तर समाधानकारक खुलासा करू न शकल्यानं राजन साळवींविरोधात गुन्हा दाखल झालाय.